नोएडा जिले के जिला परिषद प्राथमिक विद्यालयों, माध्यमिक विद्यालयों, अनुदानित श्रम विद्यालयों और बिना अनुदान वाले विद्यालय पोषण कर्मियों की मांगें लंबित है, इसलिए स्कूल के पोषण कर्मियों ने जिला परिषद के सामने धरना आंदोलन किया। वर्धा जिले में पहली से आठवीं कक्षा तक के छात्रों को भोजन उपलब्ध कराने वाले जिला परिषद प्राथमिक विद्यालयों, माध्यमिक विद्यालयों, अनुदानित श्रम विद्यालयों और बिना अनुदान वाले विद्यालय पोषण कर्मियों की मांगें लंबित है। इसमें वे 5 घंटे स्कूल के काम में बिताते हैं। उनके सामने एक सवाल खड़ा हो गया है कि महीने को महीने में कैसे बांटा जाए। अन्य राज्यों की तरह स्कूल पोषण कर्मियों को 11,000 देने के लिए आज पोषण कर्मियों ने जिला परिषद के समक्ष विभिन्न 12 मांगों को लेकर विरोध प्रदर्शन किया, जैसे कि वेतन दिया जाना चाहिए और सरकार द्वारा रोकी गई तेल की आपूर्ति तुरंत शुरू की जानी चाहिए और स्कूल के पोषण कर्मियों को बिना किसी जांच के काम से नहीं हटाया जाना चाहिए। तू काम करायच्यातून आलेले आहो आमच्या शालेय पोषण याच्यातून आले आम्हाला एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री यांना सांगायचं आहे का आमचं जे वेतन आहे खूप कमी आहे, 50 रुपये रोजामध्ये आमचं भागत नाही आहे आणि 1500 रुपयामध्ये आम्ही का करावं आणि आमचं इंधन भाजीपाला याचे बी पैसे नाही येत आहे आणि महागाई खूप वाढली आहे तर 50 रुपयामध्ये आमचं होत नाही म्हणून आम्ही आंदोलनाला उतरलो आहो आणि जर आमचं मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही याच्यापेक्षा जास्त आंदोलनाला उतरू आणि पुन्हा रोडवर नेहमी उतरत आहो अशी आमची आम्ही सिटू संघटनेच्या वतीने आमच्या शालेय पोषण आहाराच्या 12 मागण्या आहे। त्यामध्ये आमचं सर्वात पहिले मागणी आहे की आमचा वाढ पगार व्हायला पाहिजे, त्यानंतर दुसरी मागणी आहे की आमचं सेंट्रल किचन बंद व्हायला पाहिजे, आम्हाला शासकीय दर्जाचा मान मिळायला पाहिजे आणि आम्हाला तामिळनाडूप्रमाणे 11,000 रुपयाची मानधन मिळायला पाहिजे आणि ह्या 12 मागण्या आम्ही गव्हर्नमेंटला मागू इच्छितो आणि आम्हाला जर आम्ही आमच्या मान्य केले नाही गव्हर्नमेंटने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तर आम्ही यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन करणार आहोत। मधल्या बाया हो सिटीमधल्या आम्हाला पेन्शन लागू पाहिजे आणि आम्हाला एक तर आम्हाला 1500 रुपये मिळते, त्या 1500 रुपयामध्ये आम्हाला भागत नाही आणि आम्हाला तामिळनाडूप्रमाणे आम्हाला 11,000 मानधन पाहिजे आणि आम्हाला महिन्याच्या महिन्या पेमेंट मिळत नाही, 2-2, 4-4 महिने पेमेंट मिळते, त्या पेमेंटमध्ये आम्हाला काहीच भागत नाही, आम्हाला 2-2, 3-3 महिने आम्हाला असंच राहावं लागते आणि आम्हाला एवढी विनंती आहे केंद्रप्रमुख यांना की आम्हाला आमच्या मानधनाचा वाढ करावा, नाही तर आम्ही याच्यावर या आंदोलनमध्ये तीव्र आंदोलन करू हे आमची अपेक्षा आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आहार शिजवते, आम्हाला 1500 रुपयामध्ये काहीच मिळत नाही, म्हणजे भाजीपालासुद्धा होत नाही आमचा, तर आम्हाला म्हणजे कसं आहे तेल भाजीपाला हे स्वतः काढून पण आम्हाला काही त्याच्यातलं भेटत नाही, तरी सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांनी शासनाने बंद केलेले तेलाचा पुरवठा तात्काळने सुरू करावा। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।